यस आणि प्रतिस्पर्धी एका संघावर मात करून हे दोन संघ एकमेकांसमोर आज खेल करतील। प्री क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये स्पर्धा आपण पाहताय। स्वच्छ नवी मुंबई चषक 2022 चे हे भव्य दिव्य आयोजन। या आयोजनामध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व मान्यवरांचं सहर्ष मनस्वी स्वागत। जिथे राकेश प्रतिष्ठान गोठवली या संघाकडे आले क्षेत्ररक्षण पहिला गोलंदाज मिसेस स्वराज मात्रे, पहिला चेंडू ट्रॅप केले आणि इथे थोडस अंतिमच्या क्षणाला वाटत होतं की क्षेत्ररक्षणामध्ये थोडस अंडर प्रेशर आणि मिसकम्युनिकेशन वाटते की काय, परंतु एका क्षेत्ररक्षकाने मात्र नक्कीच निश्चितच कॉल केला आणि मिस्टर भूषण पाटील याला पहिल्या चेंडूवर मात्र बाद करण्यामध्ये यश मिळते। संघाचा सेनापती, संघनायक, सर सेनापती, शिलेदार, मोठा शिलेदार बाद झालाय। आता मात्र मी म्हणेन थोडस का होईना, एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो ना केतन, मी विनंती करेन केतन या आपण ॲज अ गुणलेखकाची आम्हाला गरज आहे, प्लीज कम अँड जॉईन विथ मी। आय वुड रॅदर व्हेरी मच थँकफुल फॉर यू टू जॉईन विथ मी, आय लव युअर कंपनी। वेलकम केतन टुवर्ड्स दिस टुर्नामेंट, आपण आपला संघ खेळ करतोय। दोन्ही संघांना देऊया आपण पुन्हा एकदा शुभेच्छा। दिथे पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद झालाय आणि स्वराज म्हात्रे, वेल नोन मॅम इन वेल फेम, क्रिकेटचा त्याच्याकडे असलेला आत्तापर्यंतचा अनुभव आणि एक अभ्यासक जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन त्याला पुढे नेईल। जिथे पहिल्याच षटकामध्ये फलंदाज भूषण पाटील याला बाद केले, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू रिलीज केलाय राहुल साडी। हा असेल डॉट बॉल, डॉट बॉलनं संघाची एकूण धावसंख्या स्थिर स्तब्ध कुंटीत आपल्याला पाहायला मिळते, ती फक्त आणि फक्त शून्यावर। ओहो, पंच केलाय, चेंडूला हवेमध्ये उडवलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, यज्ञेश वन ऑफ दी सेफेस्ट, वन ऑफ दी क्विकेस्ट, वन ऑफ दी फ्लेक्सिबल, वन ऑफ दी सेफ मोस्ट हँड्स फ्रॉम राकेश प्रतिष्ठान गोठिवली। संघाचा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यांना पकडलाय हा झेल आणि फलंदाज मिस्टर राहुल कांबळे याचा मात्र पुन्हा एकदा संपन्न समाप्त होतोय खेळ। या षटकामध्ये कोणतीही धाव अर्जित न करता दुसरा फलंदाज बाद झालाय। या सामन्याचं चित्र संपूर्णपणे पलटलंय की काय असंच कुठेतरी वाटतंय। जिथे मैदानामध्ये कुमार इलेव्हन तुर्भे संघाचे पूर्वार्धाचे दोन फलंदाज परतलेत, येस आणि रिस्पेक्टेड जयेश पाटील ऐरोली कोळीवाड्याचे एक धडाकेबाज फलंदाज आणि एक खूप चांगले गेम स्पिरिट ज्यांच्यामध्ये मतलब आपल्याला पाहायला मिळते ते जयेश पाटील उपलब्ध आहेत या क्रीडांगणाबाहेर। आम्ही विनंती करतो आयोजकांच्या वतीनं, आपण या जयेश दादा स्टेजवर। आणि इथे हा येतोय चौकार, वन बाउन्सेस ओव्हर दी लॉंग ऑन आणि बरोबर खाऊकॉर्नर रिजनच्या मधून हा पहिला चौकार येतोय बॅट्समन उमेश याच्या बॅट मधून। उमेश आणि राहुल याचा बांधा थोडासा समरूप वाटतोय, आयडेंटिकल आहे, सिमिलर आहे। स्वराज आहे गोलंदाजी मार्कर ओर्ध विकेट ना, हो अनोख्या शैलीने याला फ्लिक ऑफ द रिस्ट सारखा पद्धतीने फटका सजवायचा होता। जिथे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लेदर बॉल जो आहे ना तो एकदा बॅटवर बसला ना की ज्या पद्धतीनं आवाज येतो, अगदी मगाशी देखील आपण पाहिलं ज्या पद्धतीनं फलंदाजी झाली आणि जे 79 धावा गुटल्या होत्या त्या धावांमध्ये भूषण पाटीलचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं या मॅचमध्ये मात्र थोडंसं मी म्हणेन पूर्वार्धामध्ये अयशस्वी ठरलाय। परंतु इथून पुढे संधी आहे ती मिडल ऑर्डरला, कशी फलंदाजी साकारेल नवीन फलंदाज उमेश आणि त्याच्या समवेत नमित आहे। नमित जोपर्यंत मॅचमध्ये आहे तोपर्यंत मात्र जरूर तीन षटकांमध्ये खेळ सावरण्याचा प्रयत्न करेल आणि एक मोठी धावसंख्या रस्ताना आपल्याला पाहायला मिळतील ते कुमार इलेव्हन तुर्भे संघ। पहिल्या षटकामध्ये षटक फक्त धावा आल्या
पांच आणि त्या षटकामध्ये एक चौकार वगळता दोन गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं. ते स्वराजला एक आरएसए राकेश प्रतिष्ठान गोठिवली या संघाच्या वतीने हे षटक राहिलं. ज्या षटकामध्ये आपण नेहमीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली पॉवर पाहतो, म्हणजे जास्तीत जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या षटकामध्ये धावा आल्या फक्त पाच, जिथे फलंदाज मोबदल्यात प्राप्त केले ते दोन, आणि दोन गडी बाद करत पाच षटक पाच धावांचा हा षटक क्रमांक एक आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळाला. आता मात्र उर्वरित तीन षटक आणि तीन षटकांसाठी क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय, जिथे क्षेत्ररक्षण फैलावल्यानंतर नमित पाटील सारखा एक मोठ्या फलंदाजासमोर गोलंदाजी करताना एक यंग टॅलेंटेड डोक्याचा वापर करणारा, मेंदूचा वापर करणारा बिद्दू चातिरी आपण नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहतो, तो गोलंदाज यज्ञशील गोलंदाजी मार्कवर जिथे षटक क्रमांक दोन मध्ये वैयक्तिक पहिलं षटक आहे आणि संघाच्या वतीनं हे दुसरं षटक आहे. चार षटकांचा सामना आपण पाहतोय. कुमार इलेव्हन तुर्बे आणि संघानं पहिल्यांदा नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून ते गोज विथ अनऑर्थोडॉक्स डिसिजन, कारण या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानावर धावा चेस करणं हे खूप कठीण आहे, कारण हवेचा झेल जर का बघितला गेला, वातावरणाचा विचार केला, फलंदाजांना पूरक पोषक असं वातावरण आहे, आणि अशा वातावरणामध्ये पहिल्यांदा विदाउट प्रेशर फलंदाजी करणं हे श्रेयस ठरतं. हो 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 हो, क्या बात है, क्या बात है, फ्लिक ऑफ द रिस्ट. आपण पुन्हा एकदा पाहूया, आमचे सचिन सर आम्हाला दाखवतील या लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर पहा रिप्ले. ओ हो हो, क्या बात है, ही व्हिडिओ जरूर व्हायरल होईल. ज्या पद्धतीनं हा फटका सजवलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट विथ हाय कॉन्फिडन्स, जागेवर न स्टँड अँड डिलिव्हर. कारण ज्या पद्धतीनं चेंडू होताना फलंदाजाला फुटवर्क करणं, मुवमेंट करणं, त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये चेंडू फरार झाला असता, म्हणूनच फलंदाजानं फक्त बॅट फिरवणं पसंत केलं आणि अगदी मनगटाच्या जोरावर व्रिस्टच्या सायानं हा फटका सजवला. षटकार आलाय यज्ञेश ऑन अटॅक. ओहो, हा आहे कॉन्फिडन्स, हा आहे कॉन्फिडन्स. मित्रांनो, कॉन्फिडन्स कसा पाहिजे? कॉन्फिडन्स ना सुतली बॉम्ब सारखा पाहिजे. वाजला नाही ना तरी जवळ जायची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. अगदी तसाच जो कॉन्फिडन्स मागच्या झेंडूवर त्याला आला ना, त्याचं अगदी समरूप द्विगुणित फटका त्यानं सजवलाय नमित पाटील. टू कन्झिक्युटिव्ह सिक्सेस, टू इन अ रो. नाव ही इज ऑन अटॅक. भूषण पाटील बाद झाला ना, मला असं वाटतंय नमित पाटील भूषण पाटीलच्या विकेटचा राग काढतोय की काय, वचपा काढतोय की काय, कारण प्रत्येका चेंडू मागे हल्ला. समोर यज्ञेश सारखा एक चांगला क्वालिटी बॉलर आहे, त्या बॉलर समोर जर का चांगले दोन फटके येत आहेत तर मात्र येणाऱ्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. ओ हो हो, व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ कमबॅक. दिस इज कॉल्ड गेम ऑफ अ क्रिकेट. व्हाय क्रिकेट इज कॉल्ड गेम ऑफ ग्लोरियस ऑपॉर्च्युनिटीज अँड चान्सेस. त्याला हेच आहे उदाहरण, हे उत्तम उदाहरण सेट केलं, जिथे दोन षटकार लगावलं, उत्तर दिलं, प्रतिउत्तर दिलं, खूप चांगला रिस्पॉन्स दिला, आणि अगदी मी म्हणेन जिथे डावी यष्टी उखडली गेली, बेल्स डिस्लॉज झाल्या, आणि दोन षटकार लगावत जो कॉन्फिडन्स आपण पाहत होतो ना नमित पाटीलचा, तोच कॉन्फिडन्स आता मात्र गोलंदाज यज्ञेशकडे आपल्याला पाहायला मिळाला. हलवार पद्धतीचा फेकलेला तो चेंडू, गती कमी केली, परंतु टप्पा काय अचूक होता, टप्प्यानं बीट केलं, सरळ यष्टा भेदल्या गेल्या, आणि फलंदाज नमित पाटील याला परतावं लागलं. परंतु जे दोन फटके सजवले ना, अगदी नयनरम्य फटके होते. टेनिस क्रिकेटमध्ये ग्लॅमर ग्लोरी आणि वैभव वाढवणारे फटके आपल्याला पाहायला मिळाले, परंतु नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर जातील, मिस रोहित पाटील त्यांचे छोटे बंधू. रोनित पाटील ऑन स्ट्राईक गोलंदाज आहेत यज्ञेश, ज्याला पहिलं यश मिळतंय. दोन षटकार खाल्यानंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी. अजून या षटकामधील केतन चेंडू शिल्लक असतील तीन, बारा धावात खर्च केलं परंतु काय विकेट मिळवली आहे. ओहो, सन्मान देणं. क्रिकेट इज नॉट अ गेम ऑफ अटॅक, क्रिकेट इज ऑल्सो गेम ऑफ टेम्परमेंट, संयम, पेशन्स.
पेशन्स ना हा चेंडू खेळून काढला, धाव मिळते, फक्त एक स्ट्राइक रोटेट झाली आणि राहुल मग अशी बाद झाला, त्याच्या जागेवर उमेश आला होता, तो उमेश येतो स्ट्रायकर एंडवर, उमेश स्ट्रायकर एंडवर आला, रोनित आणि उमेश यांच्या मध्ये होते मैदानामध्ये सल्ला मसलत, कन्व्हर्सेशन, कम्युनिकेशन, नॉलेज ट्रान्सफर, आणि इथे मात्र कशी फलंदाजी साकारायला पाहिजे आपल्याला अंतिमच्या टप्प्यापर्यंत ही पार्टनरशिप बिल्ड करायची, असाच काहीतरी मेसेज असेल. ओहो, या चेंडूला देखील सजवायचा होता चेंडू आणि चेंडू फलेमध्ये संपर्क झाला नाही, डॉट बॉल आलाय, अंतिमचा चेंडू आहे. गुणलेखक आपल्याला पाहायला मिळत आहेत, आज आमचे मित्र केतन शेलार गोठी विजय, राकेश प्रतिष्ठान या संघाचे कॅन्डिडेट आहेत, हे देखील आमच्यासोबत जोडले गेले. धन्यवाद केतन तुला देखील. ओहो, पुन्हा एकदा सलगचा दुसरा डॉट बॉल, सलगचे दोन षटकार, एक या षटकामध्ये ना थोडंसं कुठेतरी मनोरंजकता आपल्याला पाहायला मिळाली. पहा काय विश्लेषण आहे केतन या षटकाचं. पहिला चेंडू षटकाराला फ्लिक ऑफ द व्रिस्ट आपण पाहिली नमित पाडीलच्या बॅटमधनं, तदनंतर एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जवळजवळ अगदी मी म्हणेन रेंजमध्ये होता, परंतु त्या फटक्याला चांगला सजवला आणि उडवून दिलाय बरोबर इनसाइड आउटच्या माध्यमातून नमित पाडीलनं, तो देखील षटकार आला. त्यानंतर मात्र नमित पाटीलची विकेट आली, फिंगर्स रोल केला होता, इन स्विंग फेकला, त्या इन स्विंगच्या चेंडूवर मात्र फटका सजवता आला नाही, कनेक्ट झाला नाही, गतीनं बीट झाला, त्या चेंडूवर नमित पाटीलची विकेट मिळाली. जशी विकेट मिळाली ना तसं मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला तो फलंदाज उमेश आणि रोनितनं, रोनितनं एक धाव काढली, तदनंतर सलगचे दोन चेंडू, डॉट बॉल. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 13, मात्र जो गडी बाद झालाय महत्वाचा, बॅकबॉन ऑफ कुमार इलेव्हन तुर्वे नमित बाद झाला, तदनंतर मात्र या सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना, परंतु आतापर्यंत धावपळकाचा जर का विचार केला तर धावपळक फक्त धावपळ करते ते 9 सरासरीनं 18, म्हणजे अजूनही या षटकामध्ये कुठेतरी 12-15 धावा आल्या आणि शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी 15 जर का मजल मारली ना तर मॅचमध्ये ऊर्जा पुन्हा एकदा निर्माण होईल, रिजनरेट होईल. इट साइड आउट, कवर्स मध्ये एक्स्ट्रा कवर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये प्रोटेक्शन साठी, धावा मिळत आहे 2. गोलंदाज मिस्टर रवी, रवी जाधव, स्कोर झालाय 2-20 पोहोचलाय, 2 षटकांच्या अखेरीस 9 सरासरी होती, आता मात्र थोडस ऍक्सलरेट करावं लागेल. रोनित यानं ज्या पद्धतीनं स्कोरबोर्ड किती आहे तो प्रश्न केलाय ना, म्हणजे त्याला शिफ्ट करायचंय गिअर, त्याला ऍक्सलरेट करायचंय, त्याला मात्र गाडी आता टॉप गिअरला आणावी लागेल. ओहो, इथे आउटसाइड ऑब्स्टिक आहे, पंच इशारा करतायत, इट्स अ व्हाइट बॉल, वन मोर ॲडेड इन द एक्स्ट्रास, वन मोर ॲडेड इन टू द टोटल, आणि केतन एकूण धावसंख्या झाली आहे ती 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स, दिस इज 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. मिस रवी जाधव ऑन द बॉल मार्क ओव्हर द विकेट ना पंचांच्या ढाव्या अंगानं. ओहो, इन साइड आउट, ही ताकद आहे कुमार इलेव्हन तुर्भेची, हीच ताकद आपण भूषण पाटीलच्या माध्यमातून पाहिली, हीच ताकद आपण नमित पाटीलच्या माध्यमातून पाहिली, आणि हीच ताकद आपण पाहतोय जनरेशन टू जनरेशन, फील्ड बॅट टू बॅट, बॅटर टू बॅटर, हे खूप चांगलं कॉम्प्लिमेंट केलं आणि इथे खेळ डेव्हलप केलाय. रोनित पाटील ह्याच्या बॅटमधनं येतो ह्या खवर ड्राईव्हचा फटका, अगदी मी म्हणेन बरोबर खवर पॉईंट, आणि त्याचा सलगचा क्षेत्ररक्षक इनफील्ड क्लिअर करत असताना हा येतो पुन्हा एकदा चौकार, आत्मविश्वास दिलाय. एकूण धावसंख्या झाली आहे 25. सर थोडस स्टेप आउट केलंय, स्टेट डाऊन द ग्राउंड, आठवण आली ना 45 क्रमांकाची जर्सीची, रोहित शर्माची, ज्या पद्धतीने आयपीएल मध्ये फलंदाजी करतो, हा आलाय षटकार, बिग हिट, फ्लॅट 6. एकूण धावसंख्या झाली आहे ती 31. मगाशी म्हणूनच रोनितनं धावपळ किती येते विचारलं होतं, जेणेकरून मला इथे मला कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय हे दाखवायचंय, कारण संघाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झालेत, जबाबदारीचं ओझं माझ्याकडे आलं, ते मी ओझं झेलण्यासाठी सज्ज आहे, सावध आहे. पुन्हा एकदा चेंडू फटका सजवला, डीपने प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक देखील चांगलं झालं आणि इथे अंतिमच्या टप्प्यापर्यंत
या धावा मिळत आहे दोन आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 33. अजूनही या षटकामधील दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा आलेल्या आहेत. आत्तापर्यंत एक षटकार, चौकार, दोन डबल्स, एक वाईड आलाय, म्हणजे एकंदरीत जवळजवळ 14 ते 15 धावा आल्या. दोन चेंडूमध्ये जरी एखादा चौकार आला ना तरीही चालेल. ओहो हो, चौकार काय, माझ्याकडे षटकार लगावण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता आम्ही सिद्ध करून दाखवतोय. पंचांकडे आमचं जरूर लक्ष असेल, पंच आमच्याकडे जरूर इशारा करतील की हा असेल षटकार. एका आगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये नितीन सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा येतोय षटकार. आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 39. तुमच्या प्रमुख फलंदाजाचं अपयश असतं ना त्या मिडल ऑर्डरच्या किंवा दुसऱ्या फलंदाजाने एक चांगली संधी निर्माण करून देतं. अगदी तसंच झालंय, जिथे भूषण फेल झाला इथे मात्र संधी मिळाली रोहितला. आता मात्र काय खेळ साकारतं पहा, आपण हायलाइट पाहतोय की काय, चौकार षटकार चौकार षटकार मिनिटनुसार खेळतोय. ही इनिंग पुन्हा एकदा आपण पाहूया, या इनिंगचा पुन्हा एकदा लेखाजोखा दृष्टिक्षेप आपण टाकूया. पहिला चेंडू इथे धावसंख्या झाली आहे तब्बल पोहोचली आहे ती 43 वर. 43 किती झाले, 43. पहिला चेंडू ज्यानं यॉर्कर होता डिफेन्सिव्ह पवित्र घेतला, एक धाव मिळाली. तिथून पुढे त्यानं मात्र ॲक्सलरेट केलं, त्यानंतर दोन धावा आल्या, त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. जसा रोनी स्ट्राइकर आला त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिला, त्याच चौकारनं त्याला ताकद दिली, स्ट्रेंथ दिली, त्यानंतर षटकार त्यानं मारला. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा दोन धावांचा फटका आपण पाहिला, जिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्यानंतर एक षटकार आलाय आणि त्यानंतर इनसाइड आउटचा. घटनांचा शेवट अवलंबून असतो. सुरुवात चांगली झाली आहे, शेवट देखील चांगला होईल का हा या प्रश्नचिन्हाने प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी रोनित पाटील ऑन स्ट्राइक. ओहो क्या बात आहे, पहा काय फटका सजवलाय, हाफ ट्रॅकरला फुल पावरनं उडवलाय, त्याच्या हाईटचा वापर केलाय, चेंडूच्या टप्प्याचा वापर केलाय, जागेवरनं चेंडूचा वेट केला, वॉच केला, वॉच करून मात्र वाट पाहून या चेंडूची नंतर वाट लावली आणि येतोय हा षटकार. आणि 50 धावा पूर्ण करतायत, धावा पोहोचल्या त्या 3 बाद 51. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स कुमार 11 तुर्भे. सलगच्या दुसऱ्या सामन्या
आणि इथे मात्र काय इनिंग साकारली, एकूण धावसंख्या झाली तब्बल 63. मॅच होती कुठे, जिथे 9 सरासरी, 2 षटकांच्या अखेरीस 18 होत्या, 4 षटकांच्या अखेरीस धावा झाला 69, आणि मला वाटतं जवळजवळ 85 आकडा पार केला. आणि वर मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स, 50 धावा पूर्ण करतोय, चेंडू फेस केला त्यानं, 12 आणि 12 चेंडू मध्ये युवराज सिंगच्या खेळी बरोबर. इथे मात्र मी म्हणेन बरोबरी करणारा रोहित पाटील, प्लीज रेज द बॅट विथ हाय प्राऊड हाय रिस्पेक्ट, वी आर रेडी टू गिव्ह यू बिग हँड ऑफ अप्लॉड एव्हरी वन. मी रिक्वेस्ट करेन प्रत्येकाने इनिंग साठी मात्र एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. रोहित पाटील 12 चेंडू आणि 50 धावांची जबरदस्त घणाघाती केली. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर रोहित. पहिला चेंडू, सुरुवात चांगली झाली आहे नमित पाटीलची, हलवार पद्धतीचा परंतु स्ट्रेट इंटू ब्लॉक होल होता, फलंदाजाला संधीच नव्हती फटका सजवण्याची, डिफेन्सिव्ह पवित्र घेण्याचा माणस मात्र यशस्वी ठरला. धाव मिळते फक्त, एक स्ट्रॅक रोटेट झाली आहे, आपल्याला पाहायला मिळतील निरेशदा पाटील आणि त्यांच्या समवेत प्रमोद चौधरी. इन साइड आउट, पहिल्या चेंडूवर चांगला फटका सजवला आणि हा येतोय पहिला चौकार बॅट्समन प्रमोद ह्याच्या बॅट बंद. प्रमोद गेट स्वॉप द मार्क विथ द फो, 4 सुरुवात करतोय, प्रारंभ करतोय, शुभारंभ करतोय या इनिंगचा. आणि गोठिवली संघ हा देखील धावपलकाचा पाठला करण्यासाठी सज्ज आहे, सावध आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर का अशीच इनिंग सुरू राहिली तर मात्र नक्कीच मॅचमधली एनर्जी, मॅचमधली इंटेन्सिटी, मॅच मधली मजा, आनंद मात्र नक्की उच्च कोटीचा आपल्याला अंतिम टप्प्यापर्यंत जरूर पाहायला मिळेल, परंतु तितकाच पद्धतीनं संवार मात्र झाला पाहिजे. इथे देखील चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचायचा प्रयत्न, इनसाइड एज लागली आहे, चेंडू गेलाय बरोबर यष्टी रक्षकाकडे जिथे डॉट बॉलची सांगता झाली आहे. डॉट बॉलनं एक पुन्हा एकदा
जिथे षटक क्रमांक एक सुरू असताना तीन चेंडूचा खेळ झालाय आणि हा येतोय वाईट बॉल. अवांतर एक संघाची एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती सहा. बिनबाद सहा अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. राकेश प्रतिष्ठान गोठिवली हा संघ. या संघाचे खरे आधारस्तंभ ज्यांनी संघाची बांधणी केली आहे निलेशदा पाटील हे एक अधोरेखित करणारं नाव आपल्याला पाहायला मिळते. इथे काय झालंय पहा, गतीनं फ्लाईटनं अगदी मी म्हणेन बीट केलं. हलवार पद्धतीचा फेकला गेलेला चेंडू जो पहिला चेंडू देखील असाच होता कुठेतरी आणि यावेळेला देखील हा असेल डॉट बॉल. पहिलं षटक अतिशय यशस्वी संपन्न करत असताना आपल्याला पाहायला मिळेल यस आणि गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेशदा पाटील यांचं शुभ आगमन होते. आज माघी गणपती उत्सव आहे आणि त्यामुळेच दादांकडे आज बिझी स्केड्यूल असल्या कारणानं मात्र उशिरा का होईना परंतु या मैदानावर त्यांचं नेहमीच प्रेम राहिलंय. आणि हा LBW माध्यमातून फलंदाज बाद झालाय जो प्रमोद त्याची जागा भरून काढण्यासाठी मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो स्वराज म्हात्रे स्वतः टीमचे कॅप्टन आहेत. तर आम्ही विनंती करतो आयोजकांच्या वतीनं सन्माननीय आदरणीय गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेशदा पाटील या आपण दादा व्यासपीठावर आपलं सहर्ष मनस्वी असं स्वागत आहे. आई एकविरेचे हे निस्सीम भक्त आहेत म्हणूनच त्यांच्या गळ्यामध्ये जर का बघितलं गेलं तर आई एकविरेचं एक स्मृतिचिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची प्रतिमा नेहमीच आणि यावेळेला हा असेल व्हाईट बॉल. जिथे षटक क्रमांक एक सुरू असताना पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद झाला आणि धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या फक्त आणि फक्त सहा. सात सात ही धावसंख्या थोडीशी कमी वाटते कारण मोठी धावसंख्या समोर आहे. 69 धावा काढल्या गेल्या पहिल्या इनिंगमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा थोडासा बॅकअप आहे स्वराज स्वतः टीमचे कॅप्टन आहेत. स्वराजला मात्र चांगली फलंदाजी साकारावी लागेल. पहिलं षटक संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली आहे ती 1-9 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आणि आता मात्र उर्वरित 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये आमच्या सोबत गुणलेखक आज पाहायला मिळतील केतन शेलार. तर त्याचबरोबर याच दरम्यान अरविंद दादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय दादा या आपण व्यासपीठावर आपलं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये जर का बघितलं गेलं तर सायना दिवा हा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. पहिल्या गटामधून या मॅचमधील विजेता संघ अर्थातच सायना दिवा या संघासमोर एक हाता करण्यासाठी सज्ज असेल. त्या सामन्यातील विजेता संघ जितेन दादा मला वाटतंय किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल बरोबर. कारण 3 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात प्रथम द्वितीय आणि तृतीय. जर का जिंकताय तर टॉप 3 मध्ये जाल म्हणजे किमान एक बक्षीस मात्र तुम्हाला नक्कीच जरूर मिळेल. याकर लेनचा हा चेंडू खोदून काढलाय डायरेक्ट हिट करायची संधी आहे डायरेक्ट हिट केला आणि हिट केलेल्या चेंडूवर बॅट्समन आउट निलेश पाटील. अजूनही 60 धावांची तब्बल गरज आहे. या 60 धावा कशा काय काढल्या जातील. रुणाल जे मगाशी गोलंदाजीमध्ये थोडीशी मागणी गोलंदाजीसाठी ठरली होती इट्स ऑल पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम असं म्हटलं जातं.
इट्स ऑल अबाउट अप्स एंड डाउन्स इन योर क्रिकेट, परंतु इथे मात्र मैच मध्ये कंडीशन, ऐटमॉस्फियर, सिचुएशन, मैथमेटिकल कैलक्युलेशन एनालिसिस म्हणते की पाड जड आहे ते कुमार इलेवन तुर्भे या संघाचं. स्लॉग करायचं होता, बैठक फटका सजवायचा होता, परंतु मिस झालाय, कंप्लीट मिस करतोय फलंदाज स्वराज मात्रे. जिभेवरील माधुरी आणि स्वभावातील गोडीने ही माणसे जोडली जातात हे असं दाखवलं जातं गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून, जे नेहमीच जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असतात आयोजकांची विनंती असली की खऱ्या अर्थानं ते नेहमीच आवर्जून वेळ काढून स्पर्धेला भेट देण्यासाठी येत असतात. पुन्हा एकदा आपण त्यांचं मनस्वी स्वागत करूया आणि त्यांच्या माहितीसाठी सांगूया. पहिल्या गटामधून साईनाथ दिवा या संघानं प्रतिस्पर्धी दोन संघावर मात करून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आणि जर का ही मॅच या सामन्यामध्ये या सामन्यातील विजेता संघ हा साईनाथ दिवा संघासमोर खेळ करेल, या त्या सामन्यातील विजेता संघ टॉप थ्रीमध्ये प्रवेश करेल. या स्पर्धेचं पहिलं टायटल आहे 1,00,000 रुपये, द्वितीय टायटल आहे 50,000 रुपये, तृतीय टायटल आहे 25,000 रुपये. ही बक्षिसांची स्वरूप आहे. जाऊया पुन्हा एकदा वर्तमान परिस्थितीमध्ये. राकेश प्रतिष्ठान गोटीवली संघाचा हा फलंदाज रुणाल म्हात्रे याच्या बॅटमधनं येतोय. हा उत्तुंग षटकार प्रेशर जरूर रिलीज केलं असेल ह्या फलंदाजानं ज्या पद्धतीनं हा फटका सजवलाय. जिथे संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची, इथे मात्र फटका आलाय. इथून पुढे असेच फटके सजवावे लागतील, फटके सजवावे लागतील, कारण धावांचा डोंगर पुढे उभा केलाय. वन बॉल टू गो. हा देखील चेंडू उडवलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु क्षेत्ररक्षक रोनित पाटीलच्या मस्तकावर दस्तक देत हा चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. एकूण धावसंख्या 6 वाढली आहे, पोहोचली होती 22 वर, आणि आता मात्र येणारं समीकरण आहे 12 चेंडू आणि अजूनही धावांचा पल्ला तुम्हाला पार करायचा आहे. तो म्हणजे 48, 12 चेंडू मध्ये 48 धावा काढायचेत. नुकतीच आमच्या खऱ्या गावामध्ये एक स्पर्धा झाली, 12 चेंडू मध्ये 59 धावा होत्या आणि 1 चेंडू मध्ये 4 धावा असताना हरदेव यानं ते मिस केलं आणि तो सामना परास्त झाला होता हरदेवचा संघ. म्हणजे जवळजवळ 55 धावा चेस केल्या. येस, आणि याच दरम्यान केतन दादा पाटील उपस्थित आहेत. आम्ही विनंती करतोय केतन दादांना या आपण देखील व्यासपीठावर, आपलं देखील मनस्वी स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा आपण पाहताय स्वच्छ नवी मुंबई चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, या पहिल्या दिवसामधील संध्याकाळचं हे सत्र आपण पाहताय. संध्याकाळच्या सत्रामधील दुसऱ्या गटामधील शेवटची फ्रेश लढत आपण पाहतोय, शेवटची लढत आपण पाहतोय, जिथे 12 चेंडू आणि जवळजवळ 48 धावा समीकरण होतं. आणि इथे काय घडते, पुन्हा एकदा फलंदाज रुणाल म्हात्रे रनआउटच्या स्वरूपात परततोय. ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आपण पाहिले तो फलंदाज परतला गेलाय आणि हताश नजरेनं इथे मात्र खऱ्या अर्थानं बॅकफूटवर जाताना पाहायला मिळेल तो राकेश प्रतिष्ठान गोठिवली संघ. आय पर्सनली फील व्हेरी बॅड फॉर यू केतन. तुमचा संघ आहे आम्हालाही ठाऊक आहे भावना कशा असतात. प्रेम भंग झाल्यानंतर ज्या भावना असतात ना त्याहीपेक्षा कटू भावना असतात जेव्हा मॅचमध्ये एखादा संघ पराभवाच्या उग्र छायेमध्ये असतो. पावले जर होतात माघारी फिरताना, येताना जवळजवळ 50-60-70-80 स्पीड असतो गाडीवर, आणि पराभूत झाल्यानंतर स्पीड असतो 30-40 अगदी मिमणे मोजत मोजत पावलं मोजत स्पीड मोजत जातो माणूस. हे क्रिकेट आहे, इट्स ऑल पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम. काय चपराक लगावली पहा, ताकद सिद्ध करतो यज्ञेश. येणाऱ्या दिवसामध्ये यज्ञेशचं खूप चांगलं भवितव्य आहे, याला देखील आपण शुभेच्छा देऊया, कारण खूप चांगला अष्टपैलू हा खेळाडू आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी साकारतो, ज्या पद्धतीनं फलंदाजी रोल आल्यानंतर तो साकारतो, अगदी त्याच पद्धतीनं गोडीने अगदी फिल्डिंगचं स्टँडर्ड आपण पाहिलंय. हा चेंडू डॉट बॉल आहे. एकूण धावसंख्या झाली ती फक्त 28.
बॅटर मात्र खूप चांगली आहे, कारण राकेश प्रतिष्ठान गोठवले हा संघ मात्र पराभवाच्या छायेमध्ये, परंतु इथे यज्ञेश मात्र अंतिमच्या टप्प्यापर्यंत मात्र मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न करतोय. तिसरं षटक सुरू आहे, अजूनही मोठी धावसंख्या रचायची आहे. अंतिमचे षटक हेमंत चेंडूला लॉफ्ट केलाय, चेंडू गेलाय बरोबर मिड विकेट रिजन क्लिअर करत अगदी सीमा रेषेच्या पार आणि हा येतोय षटकार. एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 39 वर 35. केतन जेव्हा आपण जिंकतो ना तेव्हा आपण कसे जिंकलात हे कोणी विचारत नाही, हारलो ना की कसे हारलेत म्हणून बरेचसे प्रश्न येतात. इट्स ऑल पार्ट अँड पीसेस ऑफ अ गेम. एनीवेज लेट्स बॅक टू क्रिकेट, जिथे धावसंख्या फक्त 35 आहे. बॅकफुटवर गेलाय कारण ज्या 36 आहे बॅकफुटवर गेलाय खऱ्या अर्थानं. नमित पाटीलनं जे दोन षटकार लगावले तदनंतर रोनित पाटीलनं काय कॉन्ट्रीब्युशन दिलं, 50 धावा बॅटमनला पाहिल्या. इथे आलेला देखील हा मोठा फटका आहे, षटकार आलाय थोडासा लेट झालाय उशिरा झालाय. एकूण धावसंख्या पोहोचली ती 42, फक्त हार जीत धावा आणि चेंडूंचं अंतर कमी करतील. चला तर अनाउन्स करूया आपण साईनाथ दिवा संघाचा कॅप्टन आमच्याकडे उपस्थित आहे जितेन दादा, आपल्याला पाहायला मिळतील ऍज अ कॅप्टन ज्या संघानं पहिल्या पूर्वार्धामध्ये दोन संघांवर मात करून आपला प्रवेश निश्चित केला. नाव वी हॅव गुड बॅटल बिटवीन कुमार इलेव्हन तुर्मे ऑलमोस्ट विक्ट्रीच्या दारावर आहे, उंबरठ्यावर आहे. हेमंत बॅटचा कडा बिहाइंड द स्टिक्स 1 GK 1. एकूण धावसंख्या 43 आणि अंतिमचा एक चेंडू शिल्लक आहे, 1 BT 2. जवळजवळ 27-28 धावसंख्येच्या फरकानं इथे मात्र विजयाकडे आगे कुछ मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र हा अंतिमचा चेंडू शॉर्ट बॉल. मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन वन्स अगेन कुमार इलेवन तुर्बे, रोनित पाटील व्हेरी हार्डी कॉन्ग्रॅच्युलेशन फॉर दिस ॲब्सोल्युटली अमेझिंग नॉक. पहिली 50 आणि शेवटच्या चेंडूवर देखील बाद झालाय फलंदाज आणि विकेट मात्र प्राप्त केली आहे ती हेमंत यानं. हे विकेट्स तुम्हाला जेव्हा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सचं आपलं जेव्हा कॅल्क्युलेशन असतं, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर ह्याच्यासाठी मात्र हे कॅल्क्युलेशन फार महत्वाचं आहे. ही शिस्त चला हेमंत आपण या लाईनअपमध्ये प्लीज. आणि गोठिवली संघ जरी आपण परास्त झाला असाल तरी देखील हताश नाराज तुम्ही होऊ नका, या सामन्यामध्ये जरूर चुका झाल्या परंतु त्या चुका तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये कशा कव्हर करता येतील त्यांचं होमवर्क करून तुम्ही मैदानामध्ये पुन्हा एकदा ताबा घ्याल. यू विल बी वेल्स अगेन वेलकम आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा असतील.